हॅलो फ्रेंड्स मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ते सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीची रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा किलो तांदूळ घेतले आहे सर्वप्रथम ते तांदूळ भाजून घ्यायचे आहे हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि वाळवून घेतले आणि त्यानंतर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तांदळाला खूप जास्त भाजायचं नाही जास्त भाजले की चकली तुटते त्यामुळे त्याला थोडंसंच भाजायचं आहे तांदूळ लालसर भाजायचं नाही आहे थोडासा रंग चेंज झाल्यासारखं झालं की बंद करून द्यायचं आहे आणि चकली करताना एक किलो तांदूळ तर एक किलो हरभऱ्याची डाळ असं प्रमाण आहे आणि हे सर्व साहित्य मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे जास्त मोठ्या पॉवरवर भाजायचं नाही आहे चकलीसाठी करण्यासाठी मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून पुन्हा छान वाळू घातली आणि आता ती आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे त्याला खूप जास्त भाजायची नाही आहे याचा जाणा तोंडात टाकल्यावर असा कुरकुरीत लागला पाहिजे म्हणजे समजायचं की आपली हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे तोपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे त्याला कंटिन्युअसली एकसारखे भाजणे आवश्यक आहे जेणेकरून एकसार एकसारखं सगळीकडून भाजल्या जाईल तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा रंग चेंज झाला आहे आणि छानपैकी भाजून झाली आहे भाजताना त्याचा आवाज पण बरोबर येऊन राहिला आता ही डाळ आपण एका परातीमध्ये थंड व्हायला काढून घेऊ आत्ता चकलीसाठी जे थोडं थोडं साहित्य लागते आपण ते साहित्य बघून घेणं आहोत यासाठी आपण घेणार आहे अर्धा कप पोहे किंवा तुमच्याकडे वाटी असेल त्या वाटीची अर्धी वाटी तुम्ही साहित्य घ्या आहे अर्धी वा अर्धा कप साबुदाणा अर्धा कप साबुदाणाची वाटी जी असेल त्याच्या अर्धा कप जिरं घ्यायचं आहे आणि ज्या साबुदाणाच्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेतला आहे त्याच्या पाऊण वाटी धणे घ्यायचे आहे आणि पाऊण वाटी हुळदाची डाळ घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण डाळ तांदूळ धुवून भाजून घेतली आहे त्याचप्रमाणे उडदाची डाळ सुद्धा आपल्याला धुवून वाळू घालून घ्यायची आणि मग भाजायची आहे तुम्ही बघू शकता तर रंग चेंज झाला आहे आता आपली डाळ छान भाजून गेली आहे ती पण आपण एका परातीत काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजताना असा फटफट फुटल्यासारखा आवाज येतो तेव्हा समजून जायचं की आपला साबुदाणा भाजला गेला आहे आता आपला साबुदाणा भाजला गेला आहे तो आता आपण आता तो एका परातीत काढून घेऊया आता पोहे थोडेसे भाजून घ्यायचे ही कढई गरमच असल्यामुळे याला जास्त वेळ भाजायची गरज नाही हे फार लवकर भाजायचं ते एक दोन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे आता आपले पोहे भाजले गेले आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या थ थो, रंगात थोडासा चेंज झालेला आहे आपण एका याला परातीमध्ये काढून घेऊया आता आपण धणे भाजून घ्यायचे आहे कढई गरम असल्यामुळे आपले धणे पटकन भाजून जाणार आहे तुम्ही बघू शकता धण्याचा रंग चेंज झालेला आहे आपले धणे भाजून झाले ते पण आपण एका परातीमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे जिरं भाजायचं आहे जिरं भाजायसाठी तर गॅस बंद करून द्यायचा आहे जी कढई गरम आहे त्या कढई गरम कढईमध्ये नुसतं भाजून घ्यायचं आहे त्याला जास्त आता भाजायची गरज नाही आता आपले जिरे भाजले गेले आपण ते एका परातीमध्ये का पराती थंड करायला काढून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य त्या परातीमध्ये थंड होऊ द्यायचं आहे हे सर्व साहित्य थंड झालं की त्याला मिक्स करायचं आहे एकत्र आणि मग दळण दळून घेऊन यायचं आहे तुम्हाला ही माझी भाजण्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा